नमस्कार मंडळी. तर मी बनवली होती ताकाची कढी, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर ही माझी पद्धत. ओलं खोबरं, धणे, लसूण, थोडासा कांदा, हिरवी मिरची सगळं वाटून घ्यायचं. जिरं, मोहरी, कढीपत्ता ह्याची फोडणी द्यायची. त्याच्यामध्ये हिंग टाकायचं, हळद टाकायची आणि ते वाटलेलं वाटण टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं. आणि हे सगळं छान उकळलं ना की त्याच्यामध्ये ताक ओतायचं. पण ताक आपण जेव्हा ओततो ना तेव्हा त्याला उकळी नाही काढायची की ते फुटतं, मग कढी फुटते. सतत त्याला ढवळत राहायचं. कोथिंबीर टाकायची वरून मस्तपैकी आणि मग हे सतत ढवळत राहायचं गरम होईपर्यंत. फक्त उकळी नाही द्यायची येऊ. तर अशा पद्धतीने अशी ताकाची कढी रेडी.